वामाराश्ट, 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 वामाराश्ट। नमस्कार माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र या कार्यक्रमात मी पंकज चव्हाण जगभरातल्या प्रेक्षकांचं मनापासून स्वागत करतो मंडळी जय महाराष्ट्र या कार्यक्रमात आपण दरवेळेस विषय आणि त्या अनुसार वक्त्यांना बोलवत असतो आजचा विषय थोडा वेगळा आहे इतर विषयांच्या तुलनेत आपल्या सगळ्यांना ठाऊक असेल की देशातली नव्हे तर जगातली कला विश्वातली अतिशय जुनी आणि ज्याला प्रदीर्घ अशी परंपरा असलेली सर जे जे स्कूल ऑफ आर्ट ही संस्था मुंबईमध्ये कार्यरत आहे जवळजवळ एकशे एकशे सत्तर वर्ष आत्ता या संस्थेला पूर्ण होतील या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी अनेक उपक्रम राबवले जातात यंदा या महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांचं वार्षिक कला प्रदर्शन सध्या सुरू आहे या कला प्रदर्शनामध्ये बॅचलर टू मास्टरपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या कलेचं प्रदर्शन त्या ठिकाणी लावण्यात आलं आहे तर या कलेच्या प्रदर्शनाविषयी अधिक माहिती देण्यासाठी या महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर विश्वनाथ साबळे सर आज या आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत सर जय महाराष्ट्र कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत नमस्कार आपल्या या महाविद्यालयात महाविद्यालयाला प्रदीर्घ परंपरा आहे आणि कला विश्वातलं देशाच्या नव्हे तर जगाच्या पातळीवरचं हे एकमेव असं ही संस्था असेल जी संस्था एकशे सत्तर वर्ष साधारणतः सेवा देते अनेक विद्यार्थी नामवंत विद्यार्थी या संस्थेने घडवलेले आहेत आपल्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल की या महाविद्यालयाची प्रथमतः आपण माहिती सगळ्या प्रेक्षकांना सांगा सर जजी कला महाविद्यालय हे दोन मार्च अठराशे सत्तावन्नमध्ये मध्ये हे स्थापन झालं जी आणि सुरुवातीला ह्या महाविद्यालय स्थापन करण्याचं जे उद्दिष्ट होतं की जे भारतातले किंवा मुंबईमधले की या प्रदेशामधले त्या तो जो काळ होता त्याला बॉम्बे प्रेसिडेन्सी आपण म्हणतो की मुंबई प्रांत ह्या प्रांतामधले जे कारागीर होते जे विणकाम करणारे असतील किंवा ज्वेलरी करणारे असतील किंवा वूड कार्विंग करणारे असतील स्टोन कार्विंग करणारे असतील ह्या जे जे कारागीर होते कारागिरांना ट्रेन करण्यासाठी ही संस्था सुरू झाले आणि या संस्थेच्या माध्यमातून इथल्या स्थानिक कारागिरांना अत्याधुनिक शिक्षण द्यायला त्यावेळी सुरुवात झाली पुढच्या काळामध्ये काय झालं की हे जे कारागिरीचे जे क्षेत्रामध्ये जे येणारे जे कारागिर होत किंवा त्यांची जी मुलं होती त्यांच्या ज्या पिढ्या आहेत ती मुलांची संख्या ते कमी होत गेली आणि पेंटिंग हा जो विषय आहे त्याच्याकडे विद्यार्थ्यांचा ओढा जास्त वाढला आणि त्या अनुषंगाने म्हणजे त्या काळातली एक जी महत्त्वाची घटना होती त्याच्या मागे की राजा रविवर्मा ज्याला आपण पाहिलेलं आहे की आज आपल्या देवाऱ्यामध्ये असणारी जी देवदिकाची जी चित्रं जी एक रिॲलिस्टिक पद्धतीने जी पोचलेली आहेत ज्याला वास्तववादी पद्धतीने हुबे माणसासारखी काढलेली तर ती जी चित्रं आहेत ही वर्मांनी काढली आणि ती कला जास्त पुढे फेमस झाली आणि त्यामुळे काय झालं की बऱ्याचशा ज्या कलेचं शिक्षण घेणारे जे होते तर त्यांना असं वाटलं की आपणसुद्धा या पद्धतीने चित्र काढता आली पाहिजेत आणि त्यामुळे जेजे जे जेमध्ये बाकी जे बाकीचे जे अभ्यासक्रम त्या काळामध्ये सुरू होते क्राफ्टचे त्यापेक्षा हा फाईन आर्टचा जो पेंटिंगचा अभ्यासक्रम आहे तिकडे मुलांचा ओढा जास्त वाढला आणि त्या अनुषंगाने मग पेंटिंग आणि स्कल्पचर्स हे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी ही संस्था पुढे स्वतंत्रपणे त्याचे अभ्यासक्रम तयार केल केले गेले okay. म्हणजे जर सुरुवातीचं आपण जर नाव बघितलं संस्थेचं तर सर जे जे स्कूल ऑफ आर्ट अँड इंडस्ट्री असं त्याचं नाव होतं परंतु अठराशे ऐंशीनंतर ह्या संस्थेचं नाव सर जे जे स्कूल ऑफ आर्ट असं झालं म्हणजे आज आपण जमशेदजी बॉय यांचं नाव आपण ऐकलं असेल की ज्यांनी जे जे हॉस्पिटल बांधलं किंवा मुंबईच्या डेव्हलपमेंटमध्ये त्यांचं खूप मोठा योगदान आहे असं हे जमशेद जिजीबा त्यांनी दोन देणगी देऊन त्या देणगीतनं ही संस्था उभी राहिली आणि त्यातनं जे सगळे अभ्यासक्रम जे निर्माण झाले त्यातनं मग पुढे देशातलं जे मो मोठमोठे जे चित्रकार आहेत किंवा आर्किटेक्ट आहेत डिझाईनच्या क्षेत्रात काम करणार आहेत तर हे आणि शिल्पकार आहेत ते हे सर्व या संस्थेमधनं निर्माण झाले आणि जवळपास आम्ही एकशे अडुसष्ट वर्ष आता हे जे काम आहे ही संस्था सातत्याने करत आहे आणि आजच्या घडीला या संस्थेमध्ये पेंटिंग नंतर शिल्पकला आहे टेक्स्टाईल डिझायनिंग आहे इंटिरियर डिझायनिंग आहे सिरॅमिक आहे मेटल वर्क नंतर टीचर ट्रेनिंग ने, ने, हे सर्व अभ्यासक्रम यू जीपासून पी जीपर्यंतचा अभ्यासक्रम आता या संस्थेमध्ये शिक शिकवले जातात संस्थेचं जे एवढी प्रदीर्घ जी परंपरा आहे त्यांचं जे योगदान आहे ते हे योगदान पाहून आज महाराष्ट्र शासनाने त्याला डिनोवा युनिव्हर्सिटीचा दर्जा बहाल केलेला आहे त्यामुळे या नवीन तिचं जे स्वरूप आहे म्हणजे आता पूर्वी आमचे जे संस्था आता जे जे ज्या परिसरामध्ये आपण जर पाहिलं आहे की पे फाईन आर्ट म्हणजे जे जे स्कूल ऑफ आर्ट ही एक संस्था आहे दुसरी जे जे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आहे आणि जे जे इन्स्टिट्यूट ऑफ ॲप्लाइड आर्ट अशा तीन संस्था म्हणजे ज्यावेळी संस्था स्थापन झाली था त्यावेळेस तिन्ही एकत्र होत्या पण एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये ह्या पुन्हा तीन वेगळ्या संस्था झाल्या आणि त्यांच्यात तीन स्वतंत्र जे डिपार्टमेंट होते त्याचे तीन इन्स्टिट्यूट झाल्या आणि आता पुन्हा त्या सर्व संस्था एकत्र येऊन त्याचे पुन्हा एक नवीन असे एक विद्यापीठ आता होत आहे आणि त्या ही खूप मोठी घटना आहे या विद्यापीठाच्या निश्चित खूप वेगवेगळ्या अभ्यासक्रम आता पुढे राबवणं शक्य होऊन जातील जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये प्रवेश मिळवणं हे प्रत्येक या क्षेत्रात येणार प्रत्येक मुलाचं एक स्वप्न आहे म्हणजे अतिशय मुलं मेहनत घेतात धडपडतात आणि या संस्थेमध्ये शिकायला मिळावं या संस्थेचा विद्यार्थी असा टॅग आपल्या आपल्याला लागावा याच्यासाठी अनेकांचं स्वप्न राहतं आणि त्याच्यासाठी मुलं काम करतात जसं आपण आता म्हणतो आहोत की संस्था एकशे सौसष्ट अडुसष्ट वर्षांच्या याच्यामध्ये आहे आता विद्यापीठाच्या अनुषंगाने पण आपलं काम सुरू आहे या संस्थेमध्ये प्रवेश घ्यायचा असेल एखाद्या विद्यार्थ्याला तर तो, तो प्रवेश घेण्याची ती कार्यप्रणाली कशी आहे जे जे मध्ये आता जे दोन अभ्यासक्रम आहेत एक काही डिप्लोमा अभ्यासक्रम आहेत आणि प्लस डिग्रीचे अभ्यासक्रम आहेत चा साथी चा तर डिग्रीच्या अभ्यासक्रमांसाठी स्वतंत्र प्रवेश प्रक्रिया राबवली जाते म्हणजे महाराष्ट्र ई टी सेलच्या माध्यमातून देशपातळीवरती जे विद्यार्थी आहेत त्यांची एकत्र परीक्षा घेऊन त्या परीक्षेमधून रँकिंगमध्ये आलेले जे विद्यार्थी आहेत तर त्यांना यामध्ये प्रवेश दिला जातो जवळपास या, या परीक्षेसाठी तीन ते चार हजार विद्यार्थी अप्लाय करतात आणि त्यातनं जे जेच्या कॅम्पसमध्ये म्हणजे जे सात अभ्यासक्रम आहेत त्या सात अभ्यासक्रमासाठी एकशे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांचं फक्त सिलेक्शन होतं आणि बाकी एवढी कॉम्पिटिशन आहे आणि आज याच्यामध्ये आपण जर पाहिलं की आज विद्यार्थीसुद्धा खूप जागरूक झालेले आहेत पालक खूप जागरूक झालेले आहेत आणि त्यांना स्पेसिफिक कोर्स करायचे असतात आणि जे जेमध्ये आल्यानंतर त्यांना स्पेसिफिक जे जेमध्ये काही पेंटिंगचेच अभ्यासक्रम करायचे आहेत किंवा स्कल्पचर्स करायचे किंवा अप्लाईड आर्ट करायचे तर त्यासाठी विद्यार्थी खूप मेहनत घेतात कारण का तुम्ही जसं आपण म्हटलं की तो एवढा मोठा इतिहास आहे आणि ती जी एक मोठी परंपरा आहे हे नुसतंच परंपरा हा भाग राहत नाही ती तिथलं वातावरण जे हे खूप असं युनिक आहे म्हणजे त्या ठिकाणी जर आपण पाहिलं की त्या ठिकाणचे जे असणारे जे स्टुडिओ आहेत ते खूप वेगळ्या पद्धतीचे आहेत किंवा जी साधनं उपलब्ध त्या ठिकाणी आहेत आणि एकंदरीत जो परिसर जर आपण पाहिला तर त्यातलं वातावरण म्हणजे कलेच्यासाठी असणारं पोषक असं वातावरण त्या ठिकाणी आहे त्यामुळे प्रत्येकाची इच्छा असते की आपण या संस्थेमध्ये भाग घ्यावा आणि तिथे प्रवेश आपल्याला मिळायला पाहिजे आणि त्यासाठी काही काही विद्यार्थी तीन तीन चार चार वेळा ती सी टी देतात किंवा काही विद्यार्थी वेगवेगळे कोर्स करतात आणि त्याच्यानंतर मग इकडे त्या सिटी मध्ये येतात परंतु काही जे विद्यार्थी आहेत मोस्टली आता शहरी भागातले जर आपण विद्यार्थी बघितले की पालक आ, हे खूप जागरूक झालेले आहेत त्यामुळे ते विद्यार्थ्यांचा कल शाळेत असल्यापासून त्यांच्या लक्षात येतो त्यामुळे तेव्हापासून ते विद्यार्थ्यांना थो। ते थोडंसं त्या पद्धतीचं ट्रेनिंग प्रोव्हाइड करतात आणि बारावीनंतर डायरेक्ट ई टी थ्रू जवळपास चार थे पास ने, ने, ते पाच टक्के विद्यार्थी येतात परंतु बाकीचे जे ऐंशी नव्वद टक्के जे विद्यार्थी आहेत ते ऑलरेडी काही ना काही कोर्स करून किंवा दोन तीन वेळा सीई टी फेस करून ते विद्यार्थी ह्या कोर्सेससाठी येतात ते कॉम्पिटिशन जी आहेत ही कॉम्पिटिशन निश्चितच याच्यामध्ये जास्त टफ आहे Yes. आणि महाराष्ट्र सी टी सेलच्या माध्यमातून ही प्युअरली ट्रान्सपरंट पद्धतीने हे होतं ह्या hmm. परीक्षेसाठीची जी सेंटर्स से, hmm. सेंटर hmm. आहेत ती म्हणजे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये सेंटर्स अशी आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना या ठिकाणी डायरेक्ट मुंबईमध्ये येऊन परीक्षा द्यावी लागत नाही म्हणजे आम्ही ज्यावेळेस विद्यार्थी होतो hmm. किंवा मागच्या पंधरा वर्षापूर्वीचा जर आपण जर काळ बघितला तर त्यावेळेस सेंटर्स बाहेर नव्हते त्यावेळेस विद्यार्थ्यांना त्यांची जी एंट्रन्स टेस्ट देण्यासाठी जे जेला यावं लागायचं त्यामुळे नागपूरचा किंवा इकडे रत्नागिरीचा असेल किंवा वेगवेगळ्या चंद्रपूर असेल किंवा कोल्हापूर सांगली त्या भागातले असेल तर असे विद्यार्थी सगळेच इथं पोचू शकत नव्हते बरोबर परंतु आता ह्या सीईटीच्या टीच्या माध्यमातन काय झालं त्यांना सेंटर त्यांच्या घराजवळच मिळालेले आहेत आणि त्या घराच्या जवळच सेंटर्स असल्यामुळे त्यांना फॉर्म भरणं सोपं झालं परीक्षा तर ते त्याच भागात द्यायला लागले आणि ज्यावेळेस रिझल्ट लागतो त्या रिझल्टमध्ये त्या विद्यार्थ्याला कळतंय की आपण मेरिटमध्ये आलो मग त्याच्यानंतर त्याला असं वाटतं की आपण जर मेरिटमध्ये आहोत तर आपलं पहिलं ऑप्शन हे जे जेच असलं पाहिजे आणि त्या माध्यमातून मागच्या एक दहा वर्षाचं जर आपण थोडंसं आढावा घेतला की बघितलं तर ऐंशी टक्के विद्यार्थी हे ग्रामीण भागातून आलेले आहेत त्यामुळे तो एक खूप मोठा आणि त्यांच्याकडे ते स्किल आहे त्या विद्यार्थ्यांकडे तो एक त्यांच्याकडे तो एक अनुभव आहे आज काय होतं की कलेसाठी सगळ्यात महत्त्वाचा भाग लागतो की तुमच्याकडे एक मेहनत करण्याची एक कपॅसिटी असली पाहिजे तुमच्याकडे एक वेगवेगळा वेग अनुभव पण असला पाहिजे आणि हे अनुभव ग्रामीण विद्यार्थ्यांकडे असतात कारण का ते तिथून ज्यावेळेस इथे येतात तर त्यावेळेस त्यांचं सगळं पूर्ण कल्चर घेऊन येतात तिथलं राहणेमान असेल तिथनं खानपान असेल तिथलं पर्यावरण असेल तिथली भाषा असेल त्या खूप साऱ्या गोष्टीचे जे एकत्र घेऊन आल्यानंतर आज आमच्या परिसरामध्ये किंवा विद्यार्थ्यांच्या वेळेस आम्ही कामं पाहतो तर ती खूप वेगळ्या पद्धतीची कामं आपल्याला पाहायला मिळतात केवळ त्यांच्यात ह्या अनुभवामुळे शहरीकरण झाल्यामुळे काय झालंय की आज विद्यार्थ्यांना आपण तो अनुभव देणं कमी होत चाललंय कारण का आज एक मायक्रो फॅमिली झाल्यामुळे आज सगळेच विद्यार्थी एका फ्लॅटमध्ये असते आणि टीव्हीच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून तो जे काय पाहतोय तर तोच त्यासाठी तो अनुभव असतो पण ह्या ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांसाठी ऍक्च्युली खरं तो जास्त एक्सपिरियन्स त्या ठिकाणी असून तिथे त्यांची जी प्रतिभा आहे आपण ज्याला म्हणतो की ज्या कल्पना त्यांच्या जो ना तो जास्त वाव तिथे मिळतो आम्ही फक्त त्यांना एक रस्ते दाखवतो की याही पद्धतीने आपल्याला विचार करता येतो तर हा खूप एक वेगळा एक्सपिरियन्स ऍक्च्युली या परिसरात आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो सर तुम्ही म्हणालात ते वास्तव आहे की ग्रामीण भागातली मुलं जास्तीत जास्त आपल्याकडे या शिक्षणाकडे आहेत येत आहेत वळत आहेत आणि मला असं वाटतं की आपण आत्ता या घडीला जे अकरा तारखेपासून प्रदर्शन सुरू आहे त्याच्यामध्ये हे सगळ्या कलाकृती आपल्याला अनुभवायला मिळत आहेत म्हणजे बघायला मिळणं आणि अनुभवायला मिळणं याच्यातला जो जो फरक आहे तर तो, तो तुम्ही म्हणाला ते खरं आहे आपण आता याच गोष्टींकडे मला यायचं आहे की हे जे अकरा तारखेपासून आपलं वार्षिक कला प्रदर्शन जे आत्ता भरलेलं आहे या या प्रदर्शनाविषयीचा आम्हाला जरा विस्तृत जरा माहिती सांगा हे जे प्रदर्शन आहे म्हणजे आता प्रत्येक संस्था जी असते की त्या प्रत्येक संस्थेमध्ये अशा स्वरूपाची प्रदर्शनं भरतात परंतु जे जेचा एवढा मोठा इतिहास आहे आणि सुरुवातीपासून यांची काही ना काही ह्या अशा ॲक्टिव्हिटी होत राहिलेल्या आहेत आणि हे वार्षिक प्रदर्शन हे संस्थेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट राहतं कारण का या प्रदर्शनामध्ये त्या विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेली जी काम आहेत ती प्रदर्शित केली जातात त्यांना उत्कृष्ट त्यातनं जे बेस्ट विद्यार्थी आहेत त्यांच्या ते, कामाला पुरस्कार दिले जातात आणि तो त्याच्यासाठी खूप महत्वाचा राहतो आणि मग हे जे पुरस्कार प्राप्त जे विद्यार्थी असतात हेच पुढे नंतर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये किंवा टीचिंग फील्डमध्ये सुद्धा म्हणजे जे जेमध्ये सुद्धा बरेचसे जे पूर्वीचे जे शिक्षक आपण पाहिले ते त्यांना हे सगळे पुरस्कार मिळेल शिक्षकच विद्यार्थीच पुढे शिक्षकामध्ये आले आणि ती एक मोठी परंपरा तशी निर्माण झाली आज ह्या प्रदर्शनाच्या माध्यमातून काय होतं की विद्यार्थी खूप वेगवेगळ्या वेग पद्धतीने प्रयोग करत असत त्यांचे कामांमधनं जसं तर व्यक्तिचित्र असेल ते व्यक्तिचित्र करताना ते वॉटर कलरमध्ये ऑइल कलरमध्ये किंवा चारकोलमध्ये एकदम हुबेहूब पद्धतीने रंगवतात तर तो त्यांनी केलेलं ते काम असेल व्यक्तिचित्रांना असेल किंवा रचनाचित्र हा एक विषय असतो त्या रचनाचित्रांमध्ये तो त्यांनी घेतलेले जे अनुभव आहेत ते अनुभव तो वेगवेगळ्या वेग पद्धतीने व्यक्त करत राहतो म्हणजे आता काही गोष्टी कशा असतात की वास्तवादी पद्धतीने दाखवणं शक्य होत नाही मग त्या ठिकाणी तो थोडासा फ्रीडम घेऊन तो जो एक फॉर्म आहे किंवा तो जो आकार आहे तो आकार तो स्वतःहून बदलतो त्याचा रंग बदलतो त्याचा पोत बदलतो आणि तो थोडासा अमूर्ततेकडे जातो त्यामुळे ही गरज जी निर्माण होते ना ती ती भावना व्यक्त करण्यासाठी असते कारण तो विषय त्याला तो मांडायचा असतो अशा स्वरूपाची पेंटिंग विभागात आपल्याला व्यक्तिचित्रणं पाहायला मिळतील नंतर निसर्गाची केलेली निसर्गचित्र पाहायला मिळतील त्याचबरोबर रचनाचित्र आपल्याला पाहायला मिळतात तर ही पेंटिंगमध्ये जसं असत त्याच पद्धतीने स्कल्पचर्समध्ये सुद्धा असतात मग तिथेसुद्धा व्यक्तिचित्र शिल्प असतात किंवा रचना कंपोशन्स केलेले असतात ती शिल्प आपल्या आणि ती वेगवेगळ्या माध्यमातून पण आपल्याला पाहता येतात म्हणजे स्टोन असेल स्टोनमधनं वेगवेगळ्या पद्धतीचे स्टोन, स्टोन त्याचे कार्विंगने केलेलं आहे किंवा मातीपासून पहिले मॉडेल तयार करून नंतर फायबर ग्लासमध्ये ते ट्रान्सफर केले जातात किंवा वूडमध्ये केलेलं असतात किंवा काही पेपर पल्पचा वापर करतात काही फायबरचा वापर करतात प्लास्टिकचा वापर करतात तर विद्यार्थी त्यांच्या गरजेनुसार अशी वेगवेगळी माध्यमं शोधतात आणि ही जी केलेली कामं आहेत ही कामं कोणीतरी पाहावं हा एक महत्त्वाचा भाग राहतो आणि हे आज ही कामं पाहिल्यानंतर ह्या विद्यार्थ्यांना म्हणजे विशेषतः पेंटिंग आणि शिल्पकलेच्या विद्यार्थ्यांचा आपण जर विचार केला तर यांची कामं पाहिल्यानंतर जे वेगवेगळ्या आर्ट गॅलरीज आहेत त्या आर्ट गॅलरीकडे व्हिजिट करतात ते विद्यार्थ्यांची कामं पाहतात आणि त्या विद्यार्थ्यांना मग त्यांची कामं त्यांच्या गॅलरीमध्ये ती प्रसिद्ध केली जातात तर त्यांना तशा स्वरूपाची पूर्ण प्रदर्शन करण्यासाठी ते विद्यार्थ्यांना संधी मिळते हां तर हा एक हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे कारण का पेंटिंग आणि स्कल्पचर्स ही प्युअर आर्ट आपण ज्याला म्हणतो जी स्वतःसाठी किंवा स्वतःच्या अभिव्यक्तीसाठी के व्यक्तीसाठी केली जाते याचा खूप डायरेक्ट व्यवसायासाठी डायरेक्ट वापर होत नाही परंतु बरेचसे त्याचा व्यावसायिक वापर पण त्या विषयाचा केला जातो त्यामुळे काही विद्यार्थी डायरेक्ट त्याचा व्यवसाय म्हणून काम करायचं आपण जशी शिल्प बघतो की मूर्ती तयार केलेल्या गणपतीचे केलेल्या के के मूर्त्या असतील म्युरल्स असतील किंवा सेट डिझायनिंगसाठी आपण अशी शिल्पाची लोक तिकडे जाऊ शकतात त्याचप्रमाणे पेंटिंगची सुद्धा पोर्ट्रेट्स वगैरे आपण पाहतो आपले वि देवतांची केलेले चित्र असतील किंवा काही नेत्यांची केलेली व्यक्तीची चित्र आपण पाहतो तर ही पोर्ट्रेट्स करण्यासाठी ते कमिशन काम करू शकतात पण काही प्रमाणामध्ये हा एक पार्ट झाला तर दुसरी जी चित्र आहे ती तो स्वतःसाठी करतो तर मग त्यासाठी असं एक प्लॅटफॉर्म गरजेचं असून तो ह्या गॅलरीच्या माध्यमातून मिळतो आणि त्यातनं ते विद्यार्थ्यांना मग वेगवेगळे रेसिडन्सीज मिळतात त्या रेसिडन्सीज किंवा काही ठिकाणी त्यांचे वर्कशॉप्स होतात तर याच्यासाठी हे प्रदर्शन खूप गरजेचं असतं आणि त्यामुळे मग विद्यार्थ्यांना एक हा कोर्स कम्प्लीट केल्यानंतर ते त्या ठिकाणी जाऊन त्यांना ही चित्र त्यांची प्रदर्शित करता येतात आत्ता सर हे प्रदर्शन जे आपलं सुरू आहे जे मला वाटतं सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू आहे आणि कितीपर्यंत बघू शकतील सगळे पण आता हे बॅचलर पासून मास्टर पर्यंतच्या मुलांनी त्यांचं सगळ्यांचं प्रदर्शन आहे पण याच्यामधले या वर्षी अनेक वर्ष शिकवता आहात आणि आता अधिष्ठाता म्हणून तुम्ही कार्यरत आहात तर गेल्या अनेक वर्षांचा तुम्ही ह्या सगळ्या प्रदर्शनामधला सगळा सहभाग आणि तुमचा ह्याच्यात महत्वाचा रोल राहिला आहे यंदाच्या या प्रदर्शनाचं वेगळं पण तुम्हाला जाणवलं असेल अकरा अकरा तारखेपासून हे प्रदर्शन सुरू झालंय तर यातलं यंदाचं वेगळं पण काय ऍक्च्युली हे यंदाच असं नाहीये पण मागच्या एक आठ दहा वर्षामध्ये हा खूप फरक जाणवला आमच्या विद्यार्थ्यांच्या कामामध्ये म्हणजे सुरुवातीचे जे काम होते की एक फक्त अभ्यासक्रम रन करणं जसं सिलेबस आपण शिकवतो त्या पद्धतीने होत होतो परंतु आता खूप प्रॉडक्ट ओरिएंटेड काम याच्यामध्ये व्हायला लागलेले आहेत म्हणजे आता पूर्वी आमच्या प्रदर्शनामध्ये कोणी आर्ट गॅलरीज वाले येत नव्हते किंवा मुलांना कुठल्या रेसिडेन्सीस किंवा अशा काही गोष्टी मिळत नव्हत्या परंतु आम्ही जाणीवपूर्वक काही बदल आमच्यामध्ये केले याच्यामध्ये अभ्यासक्रमामध्ये किंवा शिकवण्यामध्ये विशेषतः की इम्प्लिमेंट करण्यामध्ये ते विद्यार्थ्यांना मी एक फ्रीडम दिला एक मोकळं वातावरण दिलं आणि त्यांना वेगवेगळ्या माध्यमामध्ये काम करण्यासाठी आम्ही त्यांना प्रवृत्त केलं त्यामुळं त्या ते फ्री वातावरणात विद्यार्थी काय ते, ते, का ते स्वतंत्रपणे विचार करायला लागला आणि तो विचार मांडायला लागला तो काय करतोय त्याच्यावरती तो प्रश्न विचारायला लागला आम्ही mm. त्याला प्रश्न विचारला तू काय करतोय का करतोय mm. mm. तर या अनुषंगाने ही विद्यार्थ्यांची हो, जी कामं जी बदलायला लागली mm. त्याच्यामुळे लोक आपोआप इकडे यायला लागले विशेषतः पेंटिंग आणि शिल्पकलेच्या माध्यमात परंतु आमचे इंटीरियर किंवा टेक्स्टाईल डिझायनिंग आहे किंवा सिरॅमिक आहे किंवा मेटल वर्क हे आमचे कम्प्लिटली जॉब ओरिएंटेड अभ्यासक्रम आहेत म्हणजे तो विद्यार्थी अभ्यासक्रम केला तर विद्यार्थी डायरेक्ट इंडस्ट्रीला त्याला प्लेसमेंट मिळते तर त्यामुळे मेटल या माध्यमातनं म्हणजे वेगवेगळे एम्बॉसिंगचे प्रकार आहेत किंवा ज्याला आपण एनॅम्बलिंगचे जे प्रकार आहेत तर त्याचा वापर करून तिथे विद्यार्थ्यांना डायरेक्ट प्रॉडक्ट कसं करायला लागेल ते त्या पद्धतीने विचार करायला शिकवतो की तुम्ही एखादा प्रॉडक्ट तयार केल्यानंतर ते हो प्रॉडक्ट के तुम वापरणारे लोक कोण आहेत म्हणजे त्याच्यासाठी तुमचा क्लाइंट कोण असणार आहे त्यासाठी तुम्ही डिझाईन्स करताय तर तुम्ही ते वेगळ्या ते डिझाईनमध्ये नाविन्य काय हां तुम्ही ते लो कॉस्टमध्ये त्यांना परवडू शकता का त्याचं प्रोडक्शन्समध्ये ते आपल्याला जास्त मिळू शकतं का तर अशा पद्धतीचा विचार आम्ही विद्यार्थ्यांमध्ये सुरू केला आणि त्यांना डायरेक्ट त्या प्रॉडक्ट ओरिएंटेड ते विद्यार्थी आता कामा करायला लागले त्यामुळे आज फक्त क्रिएटिव वेने जसं विद्यार्थी काम करतो तसा तो प्रोडक्शनच्या अनुषंगाने सुद्धा काम करतो त्यामुळे आज आमचे काही मेटलमधनं विद्यार्थी स्वतःचा मेटलमधला ज्वेलरीचा स्वतःचा ब्रँड त्यांनी तयार केलेले आहेत किंवा टेक्स्टाईल डिझायनिंगमध्ये ते स्वतःचं स्वतःचं ब्रँड ते तयार करायला लागले म्हणजे तिथे त्यांना मी विविंग आणि प्रिंटिंग हे दोन्ही गोष्टी शिकवतो त्यामुळे अख्खी साडी कशी प्रिंट होते ते त्यांना तो शिकवतो त्याच पद्धतीने पैठणीसारखी साडी कशी विणली जाते त्यामुळे विविंगचे वेगवेगळे वे टेक्निक्स आम्ही त्यांना शिकवतो आणि त्यातनं मग त्या एक्सपिरियन्सवरती विद्यार्थी स्वतःचं डिझाईन्स तयार करतात आणि त्यातनं मग स्वतःचं एक म्हणजे एक, एक आउटफिट कसं तयार होऊ शकतं तर त्याच्यावर पण ते विचार करायला लागतात म्हणजे गोष्टी आता ह्या सर्व गोष्टी आता आपल्याला डायरेक्ट त्या प्रदर्शनामध्ये बघायला मिळतात की विद्यार्थ्यांनी हे म्हणजे तिथे ऍक्च्युली विविंग केल्यानंतर तो छोटा सॅम्पल असेल तो सॅम्पल नंतर ऍक्च्युली ड्रेसमध्ये त्याचा ड्रेसमध्ये कन्वर्ट तो, तो कसं दिसेल तर अशा स्वरूपाचं ते व्हिज्युअल आपल्या तिथं पाहता येऊ शकतं त्याच्यामध्ये ये, ये, हां सेम थिंग असं आपण कब्बशी किंवा ह्या जे क्रॉकरी आपण बघतो तर ह्या गोष्टी सिरॅमिकमध्ये बनतात तर सिरॅमिकचे वेगवेगळे प्रकार आपल्याला त्यामध्ये पाहता येऊ शकतात किंवा इंटिरियरमध्ये आज आमचे विद्यार्थी जे मॉडेल्स तयार करतात तिथे आम्ही डायरेक्ट त्यांना लाईव्ह प्रोजेक्टवर काम करायला शिकवतो म्हणजे आता आपले महाराष्ट्र शासनाचे काही प्रोजेक्ट आहेत प्रगती मैदानावर जसं आपलं इंडस्ट्रीयल फेअर भरतं तर त्याचं डिझाईनची कामं आमची फॅकल्टी आणि विद्यार्थी मिळून काम करतात त्यामुळे फक्त पेपरवर काम करण्याचा पेपर जो अनुभव असतो तो ॲक्च्युली लाईव्हमध्ये ज्यावेळेस असं काम करतो त्यावेळेस तो हा एक्सपिरियन्स जास्त मिळतो त्यामुळं आम्ही जो महत्त्वाचा बदल केला की इंडस्ट्री आणि अकॅडमिक्स याच्यामधली जी गॅप आहे ही गॅप कमी करायचा प्रयत्न केला आणि विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स द्यायचा प्रयत्न केला त्यामुळे हा बदल मागच्या एक पाच सहा वर्षामध्ये तो खूप असा बदल याच्यामध्ये झालेला आहे आणि त्यामुळे विद्यार्थी खूप वेगळ्या पद्धतीचे कामं करायला लागलेत आणि त्याचा फायदा आमच्या विद्यार्थ्यांना होतोय की वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये त्यांना प्लेसमेंट मिळायला लागले सगळ्याच्यामध्ये तुमच्या बोलण्यातून मला एक सातत्यानं गोष्ट असं जाणवते जी गरजेची आहे कुठला एक क्षेत्र असो बदल तुम्ही जर कालखंडासोबत अपडेट होत नाही गेला तर तुम्ही कालबाह्य होता तर कालबाह्य न होता जे जे संस्था एवढी वर्ष काय म्हणतात की दिवसागणिक तरुण होते ते वृक्ष ते आहे याचं कारण म्हणजे महत्वाचं सगळ्यात म्हणजे तुम्ही सगळे शिक्षक की शिक्षकांनी स्वतःमध्ये संस्थाचालकांनी स्वतःमध्ये जो बदल केला आहे आणि संस्थेच्या प्रगतीसाठी ज्या ज्या अत्याधुनिक बाबी हव्यात त्या सगळ्या आपण गोष्टी केल्यात तुमच्या बोलण्यात मग आलं की विद्याशाखा आपल्या वाढत गेल्यात काळानुरूप गरज जशी ला भासत गेली आपल्याला तसे विद्याशाखा सुद्धा आपण बदल गेल्या तर ती पण जर आम्हाला माहिती सांगा की आत्ताच्या सगळ्या आधुनिकतेच्या या सगळ्या जमान्यामध्ये आपल्याकडे नवीन अशा कोणत्या विद्याशाखा आपण विकसित केल्या आहेत का किंवा भविष्यात काही विकसित करण्यामागचं आपलं काही आता आपण काही विचार करतोय का असं काही आहे का सध्याचं वातावरण काही आता आमचे सध्याचे जे अभ्यासक्रम आहेत म्हणजे पेंटिंग असेल किंवा शिल्पकला असेल टेक्स्टाईल इंटेरियर सिरेमिक मेटल किंवा टीचर टेन हे आमचे रेग्युलरचे अभ्यासक्रम आहेत त्याचबरोबर ॲप्लाइड आर्ट आहे पण त्याच्यामध्ये वेगवेगळे सब्जेक्ट्स आहेत Yes, uh. आणि त्या सब्जेक्टला घेऊन पुढे पोस्ट ग्रॅज्युएशनचे वेगवेगळे अभ्यासक्रम तो विद्यार्थी करू शकतो याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग होतो की कुठल्याही एज्युकेशनमध्ये जोपर्यंत तुमचं अकॅडमिक स्ट्रॉंग होत नाही ना तर तुमचं एकदा अकॅडमिक स्ट्रॉंग झालं ज्या तुम्हाला कुठली जसं चित्रकला ही भाषा आहे डिझाईनची एक भाषा आहे तर ती भाषा तुम्ही ज्यावेळेस स्ट्रॉंगली शिकता त्या भाषेचं ग्रामर ज्यावेळेस तुम्ही पचवता ना त्यानंतर नु� तुम्ही स्वतः पण त्या त्याच्यामध्ये वेगवेगळे एक्सपेरिमेंट करायला तुम्ही तयार होत जाता आणि जे जेमध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की जे जेमध्ये तुमचं अकॅडमी खूप स्ट्रॉंग केलं जातं आणि त्यामुळे तो विद्यार्थी वेगवेगळ्या वेग वेग फील्डमध्ये तो तितका सहजतेने त्याला पुढे जाता येतं फक्त आत्ता जे आज डिझाईनच्या क्षेत्रामध्ये खूप सारे क्षेत्र विकसित झालेले आहेत किंवा आज आपण सिनेमा जरी म्हटलं तर सिनेमामध्ये फॅशन आहे किंवा सेट डिझायनिंग आहे कॉस्ट्युम डिझायनिंग आहे तिकडे ज्वेलरी येतं त्या ठिकाणी फोटोग्राफी येते किंवा बॅकग्राऊंडसाठी डिजिटल स्वरूपाचे जे बॅकग्राऊंड तयार केले जातात तर त्यासारखे जे क्षेत्र आहेत हे खूप सारी क्षेत्र सा त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत आत्ता सध्या आम्ही ते सर्व कोर्सेस आमच्याकडे इम्प्लिमेंट केले नाही परंतु आमचे बरेचसे विद्यार्थी ह्या अभ्यासक्रमामध्ये पुढे जाऊन त्या क्षेत्रामध्ये काम करतात पण आता विद्यापीठ झाल्याच्या नंतर आता हे सर्व अभ्यासक्रम निश्चितच अपडेट होतील त्याच्यामध्ये नवीन अभ्यासक्रमाची भर पडेल आणि त्याचा फायदा निश्चितच आपला महाराष्ट्रातल्या देशातील सर्वच जे विद्यार्थ्यांना हा निश्चित त्याच्यातला ते त्यांना होऊ शकेल या प्रदर्शनाच्या संदर्भात आपण कलाप्रेमींना काय आवाहन कराल म्हणजे हे खूप महत्वाचं प्रदर्शन आहे आणि म्हणजे महाराष्ट्रामध्ये किंवा बाकीच्या भारतामध्ये सुद्धा अशा खूप कमी संस्था आहेत ज्यांच्याकडे एवढे वेगवेगळे अभ्यासक्रम आहेत आणि हे एवढा जो एक व्हिज्युअल बघण्यासाठी जे ना वेगळ्या स्वरूपाची कामं बघण्याची ही पहिली एक संधी आपल्याला या ठिकाणी आहे आणि मला असं वाटतं की जे शाळेत शिकणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना तर निश्चितच त्यांनी त्या ठिकाणी आलं पाहिजे ते आले जे ड्रॉईंग टीचर आहेत त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन तिकडे याच त्याचबरोबर पालकांनासुद्धा माझं आव्हान ह्यासाठी राहील की आपलं जे मूल आहे की पाले आहे त्याच्याकडे खूप वेगवेगळे स्किल्स आहेत आणि त्याची जी स्किल्स आपण जर थोडीशी ओळखली आणि त्याला त्याच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये जर आपल्याला काम करायला त्याला जर आपण तसं प्रोत्साहन द्या लागलं दिलं तर त्यासाठी हे प्रदर्शन खूप इम्पॉर्टंट आहे कारण का ज्या काय होतं की तुम्ही जो ॲक्च्युली एक्सपिरियन्स जो घेते ना तो जास्त स्ट्रॉंगली राहतो बरोबर आज बऱ्याच वेळा काय होतं की आपण आज टी व्हीच्या माध्यमातून किंवा डिजिटल फॉर्मॅटमधनं तो एक्सपिरियन्स मिळत नाही जो ॲक्च्युली त्या वातावरणात आल्यानंतर मिळतो जसं आपण आता लॉकडाऊनच्या काळामध्ये पाहिलं की आम्हाला म्हणजे आभासी माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवणं म्हणजे तो त्याला कळते की नाही काहीच कळत नव्हतं त्याच्यामध्ये पण तो ऍक्च्युली ज्यावेळेस क्लासरूममध्ये शिकवतो त्यावेळेस त्या प्रत्येक विद्यार्थ्याला कळलं की नाही हे कळतं जिवंतपण जिवंतपण त्याच्यामध्ये असतो तर त्या अनुषंगाने ह्या प्रदर्शनामध्ये तुम्हाला खूप चांगले वेगवेगळ्या पद्धतीचे पेंटिंग्स पाहायला मिळतील त्या पेंटिंगची वेगळी जी माध्यमं आहे ती माध्यमं आपल्याला पाहायला मिळतील त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीने केलेली शिल्पं पाहायला मिळतील तर त्याच्यामध्ये रियालिस्टिकपासून पर्यंत केलेली शिल्पं आहेत किंवा काही सामाजिक विषय घेऊन केलेले विद्यार्थ्यांनी काही विषय त्यांनी मांडलेले आहेत तर ते विषय आपल्याला पाहता येऊ शकतात याच्यामध्ये इंटिरियरची वेगवेगळी म्हणजे जसं रेसिडन्स आहेत की छोटं वन वन रूम किचन असेल त्याच्यास इंटिरियर कसं करता येईल किंवा फर्निचर असतात तर छोटीसे एक शू रॅक असेल ते शू रॅक कसे करू शकतो एखादं कबर्ड कसं करू शकतो तशी फर्निचर्स किंवा इंटिरियरची वेगळी प डिझाईन्स केलेले आपल्या त्या ठिकाणी पाहायला मिळता येऊ शकतात चांगली ज्वेलरीज आपल्या त्या ठिकाणी पाहता येऊ शकते सिरॅमिकचे वेगवेगळ्या पद्धतीची केलेली भांडे असतील ते आपल्याला त्या ठिकाणी पाहता येतील तसं भरपूर असं वेगळं प्रदर्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल तो अनुभव जाईक आणि तुम्ही जे जेमध्ये आल्यानंतर निश्चित तुम्हाला असं वाटेल की आपण मुंबईमध्ये नाही आहेत कारण का तो एक हार्ट ऑफ सिटीमध्ये जर असेल तर त्या ठिकाणचं एक खूप वेगळं वातावरण तुम्हाला त्या परिसरामध्ये पाहायला मिळेल कारण झाडी आहे जुने स्ट्रक्चर आहे आणि त्यामध्ये ही सर्व शिल्प आत आणि बाहेर लागलेली असतील चित्र आहेत त्यामुळे तो एक वेगळा माहोल आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि तो सर्वांनाच आवडेल म्हणजे ज्यांना चित्र आवडतात त्यांना तर आवडेलच परंतु ज्यांना चित्र आवडत नाही पण थोडीशी कलेची आवड असेल तर त्यांनाही निश्चित त्याच्यामध्ये खूप आनंद मिळेल आणि तुम्ही एकदा कॅम्पसमध्ये आलात तर दोन तास तरी तुम्ही कॅम्पसमध्ये जाऊ शकणार नाही इतकं ते कॅम्पस आणि तो परिसर आपल्याला पकडून ठेवतो आपण मगाशी बोलत असताना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा उल्लेख झाला तर मला वाटतं त्याविषयी पण तुम्हाला अजून सांगायचं होतं जरा तो मुद्दा जरा सांगा आत्ताचं जे आपलं जे एज्युकेशन आहे याच्यामध्ये खूप पारंपरिक जे अभ्यासक्रम सर्वच आपल्याला विषय विद्यार्थ्यांना शिकवायला लागतात पण नवीन अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना खूप वेगवेगळ्या वेग विषयांचं शिकण्यासाठी त्यांना स्कोप दिलेला म्हणजे विषय निवडीचं स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना पुढे राहणार रह। आहे दुसरा एक भाग याच्यातलं महत्त्वाचं राहणार रह। आहे की ते प्रॅक्टिकल बेस्ड लर्निंग म्हणजे तुम्ही ॲक्च्युली एखादी गोष्ट करून पहा तो अनुभव घ्या आणि त्यातनं शिका तर ह्या गोष्टी ह्या नवीन धोरणामध्ये समाविष्ट केलेले आहेत तर त्यामुळे काय होतं की ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट वाचतो तर वाचून ती लक्षात राहत नाही पण ती ॲक्च्युली आपण ती वाचल्यानंतर ती करून पाहतो तर तो, तो जो अनुभव हा जास्त स्ट्राँगली आपल्या मनामध्ये फिट राहतो आणि त्याच पद्धतीने वेगवेगळे जे जसं आपण की जसं विविंगचं काम आहे की विविंगचा असेल म्हणजे छोट्या लूम्सवरती कपडा कसा विणला जातो तो अनुभव विद्यार्थ्यांना या माध्यमातून घेता येऊ शकतो किंवा एखाद्या प्रिंटिंगचा असेल तर तो, तो प्रिंट कसा करता येतो मग प्रिंटिंग त्यांना व्हिजिटिंग कार्ड असेल टी शर्ट प्रिंटिंग असेल हे अनुभव विद्यार्थी घेऊ शकतो मातीमध्ये काम करून स्कल्पचर्स करू शकतो किंवा पॉटरी करू शकतो त्यासाठी एखादा आपल्या जवळपासचा कुंभारवाडा असेल तर त्या कुंभारवाड्यामध्ये जाऊन एखादा कुंभार कसं बनवतो मडकं तर ती प्रोसेससुद्धा तो समजून घेऊ शकतो तर हा खूप वेगळा अनुभव विद्यार्थ्यांना असतो आणि याचाच वापर करून तो पुढे त्याचं स्वतःचं एक स्टार्टअपच्या माध्यमातून mm. त्या क्षेत्रामध्ये पुढे त्याला करिअर करण्याची संधी जास्त निर्माण होऊ शकतात mm. तर असे ही जी क्षेत्र आहेत असे वेगवेगळे अभ्यासक्रम शिकण्याचं किंवा अभ्यास विषय निवडण्याचं स्वातंत्र्य ते विद्यार्थ्यांना या नवीन धोरणामध्ये mm. मिळणार आहे आता इथे फक्त मला असं वाटतं की फक्त आपण शिक्षकांवरती किंवा त्याच्यावरती अवलंबून राहता पालकांनी पण थोडासा एक वेगळा रोल इथे पण आपण प्ले केला पाहिजे की मुलांना जाणीवपूर्वक जर आपण अशा काही संधी उपलब्ध जर करून दिल्या तर मुलं निश्चित त्यामध्ये ते वेगळं शिकू शकतात आज बऱ्याच वेळा आम्ही जेव्हा काही ड्रॉईंगच्या स्पर्धा घेतो म्हणजे आज आम्ही आमच्याकडे कलावेद म्हणून एक स्पर्धा घेते ड्रॉइंगची ते आमचे विद्यार्थीच विद्यार्थ्यांसाठी घेतात म्हणजे कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा घेतात आणि त्या स्पर्धेच्या ज्यावेळेस आम्ही जजिंग करतो त्यावेळेस आमच्या लक्षात येतं की तिथे बरेचसे चित्र जी तयार केली जातात ते चित्र मुलांनी कुठेतरी पाहिलेले असतात आणि तेच ते कॉपी करत राहतात म्हणजे ते स्वतंत्रपणे त्यांचा अनुभव त्या ठिकाणी मांडला जात नाही हा तर तो, तो काय ते कुणाचा तरी अनुभव असतो तो तिथे मांडला जातो ह्याच्यामध्ये काय होतं की आज पालक म्हणून किंवा कुटुंब म्हणून की आपल्या आपण मुलांना जाणीवपूर्वक त्या गोष्टी पुरवत नाही किंवा आज मुलांना जसं आपण म्हणतो की एखादा पिकनिक हा विषय दिला जातो तर पिकनिकसाठी आज मॉलमध्ये जातात पण मॉल म्हटलं की मुलांना तो नेहमीचाच ज्या गोष्टी ते पाहतात पण ते पिकनिकसाठी म्हणून मुलं आज पालक त्यांना कुठेतरी एखाद्या किल्ल्यावर घेऊन जात नाही ट्रेकिंगला घेऊन जात नाही कुठे जंगलात घेऊन जात नाही तर मला असं वाटतं की एखाद्या म्युझियममध्ये घेऊन जात नाही तर अशा ठिकाणी जर आपण आपल्या थोडंसं मुलांना घेऊन गेलो तिथलं वातावरण त्यांनी पाहिलं तर ते थोडंसं वेगळ्या पद्धतीने विचार करायला शिकतात आणि तो जो अनुभव आहे हा ॲक्च्युली ह्या नवीन एज्युकेशन धोरणामध्ये आपल्याला हा पाहता येईल की इथे विद्यार्थी वेगवेगळ्या पद्धती ॲक्च्युली ॲक्ट करणार आहे आणि त्या कृतीमधनं तो जास्त शिकणार आहे आणि तो जो अनुभव असतो हा जास्त स्ट्रॉंगली राहणार असतो विद्यार्थ्यांसाठी कृतीयुक्त शिक्षण पद्धतीवरती जो आपण जास्त भर दिला म्हणजे ह्या धोरणाचा आपल्या कला क्षेत्राशी अतिशय जवळचा आणि त्याच्यासाठी खूप महत्वाचा रोल प्ले करणारा भाग असणार आहे सर आपण मग बोलताना आपल्याकडे कोणत्या विद्याशाखा आहेत याच्याविषयीची माहिती सांगतोय या प्रदर्शनाविषयीची माहिती सांगतोय पण एक महत्वाची गोष्ट अशी की जी सी सीईटी तुम्ही जे म्हणतात की बारावी नंतर सीईटी टी देऊन मग विद्यार्थ्यांना प्रवेश आपल्याला मिळतो तर सीईटीचा कालावधी साधारण कधी असतो किंवा प्रवेश प्रक्रिया केव्हापासून सुरू होतात सीईटीची प्रवेश प्रक्रिया साधारण फेब्रुवारीपासून सा, सुरू होऊन जाते त्यांचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रोस केलं जातं सुरुवातीला म्हणजे महाराष्ट्र सीईटी सेलची जी, सेल जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती आपल्याला हे सर्व अभ्यासक्रम म्हणजे प्रोफेशनल अभ्यासक्रम आहेत म्हणजे तर फाईन आर्टच्या असतील किंवा आर्किटेक्चर्स मेडिकल इंजिनिअरिंगचे ह्या सर्व अभ्यासक्रमांची एक कॉमन वेबसाईट आहे आणि त्याला महाराष्ट्र सी ई टी सी एल आणि त्यामार्फत ही सगळी प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाते आणि त्या माध्यमातच यांचं ऑनलाईन पहिलं रजिस्ट्रेशन केलं होतं विद्यार्थ्यांचं त्यांचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मग त्यांना त्याच्यावरती त्यांची टाईम ता, टेबल त्याला दिलं जातं की त्यांना प्रवेश परीक्षा त्यांची कधी असणार आहे त्याचा सिलेबस काय असणार आहे ठीक आहे त्याचं टाइम टेबल सर्व त्याच्यावरती असतं तर त्या पद्धतीने आमची ही प्रोसेस ऑलरेडी याची सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये तर जे आता बारावी झालेले जे विद्यार्थी आहेत ते बारावी झालेले विद्यार्थी परीक्षा झाली नसेल तरी ते रजिस्ट्रेशन करू शकतात त्यांचा रिझल्ट लागला नसेल तरी ते त्या ठिकाणी साईटवर जाऊ शकतात कारण का हे ज्या परीक्षेमध्ये बारावीची परीक्षा झाल्यानंतर ती सीई टीची परीक्षा होते रुग। तोपर्यंत बारावीचा रिझल्ट लागत नाही आणि ती सीई टीची परीक्षेला चार पेपर असतात म्हणजे दोनशे मार्काची सीई टी असते त्याच्यामध्ये एक जनरल नॉलेजचा एक पेपर असतो चाळीस मार्काचा आणि डिझाईन मेमरी ड्रॉइंग आणि ऑब्जेक्ट ड्रॉइंग असे तीन पेपर असतात म्हणजे डिझाईन आणि मेमरी ड्रॉइंग पन्नास पन्नास मार्काचे असतात आणि ड्रॉईंगसुद्धा पन्नास मार्काचं म्हणजे अशी एकशे नव्वद मार्काची परीक्षा राहते आणि दहा मार्क त्याला ग्रेड परीक्षेचे असतात जे ड्रॉइंग ग्रेड परीक्षा शाळेमध्ये तो देतो एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट तर त्या परीक्षेला जर ए ग्रेड असेल त्याचे दहा मार्क त्याला असतात सी ग्रेड बी ग्रेड असेल तर त्याला थि आठ मार्क आणि सहा मार्क तर असे त्याला ते मार्क असतात तर ते, ते मार्क त्यात ॲड केले जातात अशी टोटल तो तो दोनशे मार्काची सी टी असते आणि त्या दोनशे मार्कांमधनं मग मेरिटप्रमाणे विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो ही परीक्षा साधारण एप्रिल मेच्या आसपास ही परीक्षा होते ती परीक्षा झाल्यानंतर त्यांना पूर्ण ऑप्शन्स फॉर्म भरायचे असतात म्हणजे मेरिट लिस्ट लागल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांना जर काही प्रॉब्लेम्स असतील किंवा काही त्यांना वाटलं का आपले मार्क व्हेरीफाय करायचे आहेत किंवा रिचेकिंग करायचे ते ऑप्शन त्याच्यामध्ये असतात तर ती खूप ट्रान्सपरन्सी त्या परीक्षेमध्ये आपल्याला पाहता येऊ शकते त्यांचे ते पेप आणि त्यानंतर मग त्यांना ऑप्शन्स असतात त्या ऑप्शन्समध्ये त्यांना कुठलं कोर्स घ्यायचा आहे कुठलं कॉलेज निवडायचं आहे ती नंतरची प्रोसेस सुरू होऊन जाते आणि त्याप्रमाणे त्यांचं टाईम टेबल सुरू होऊन साधारण जून जुलैपर्यंत हे पूर्ण प्रोसेस कम्प्लीट होते आता सुरू झाले का आता ही त्यांची ऑनलाईन प्रोसेस सगळी सुरू झालेली वेबसाईटच्यावरती तर प्रवेश हा तर त्या वेबसाईटवरती वरती जाऊन त्यांना ही सर्व माहिती त्यांना मिळू शकेल त्यांचं ब्रोशर असं ते ब्रोशर ते डाउनलोड करू शकतात आणि त्यातनं ही माहिती मिळू शकते आणि महाराष्ट्रामध्ये खूप आर्ट स्कूल्स आहेत आपल्या आसपास कुठेतरी कुठेही आर्ट स्कूल आपल्याला मिळू शकेल किंवा तिथले जे ड्रॉइंग टीचर असतील त्यांना जरी आपण थोडीशी मदत विचारलं तर ते निश्चित आपल्याला मदत करतील की ह्या क्षेत्रामध्ये जायचं कसं इकडे कुठले अभ्यासक्रम आहेत त्यासाठी आपल्याला हे सर्व आर्टस्कूल तिथले शिक्षक किंवा शाळेवरचे जे ड्रॉइंग टीचर आहेत ते निश्चित सहकार्य करतील आणि ते योग्य गायडन्स पण करतील आणि त्याचबरोबर जर आपल्याला केव्हाही वाटलं की आपल्याला जेजेमध्ये येऊन आमच्याकडनं माहिती घ्यायची तुम्ही पण सुद्धा येऊ शकता इथे तुम्हाला पूर्ण यासाठी केला जाईल सर्वांसाठी खुली आहे सर की या ज्ञानाच्या शेतीवरती जेजेचं महत्व अतिशय महत्वाचं महत्वा आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मला सर एक जाणवते हो की आपल्याला प्रदीर्घ परंपरा आहे नव्याने बदलत्या काळावर आपण बदलतो आहोत गोष्टी चेंज होत आहेत आणि एक चांगली बाबी तुम्ही जसं म्हणालात तसं जसं मगाशी तुम्ही उल्लेख केला होता ते मला वाटतं आपण आपण आपल्याच विद्यार्थ्यांसाठी घेतो तर अशा प्रकारचे काही अजून उपक्रम आपण काही घेतो का किंवा माध्यमातून असे काही उपक्रम वगैरे चालतात का नाही नाही जे आम्ही आता खूप वेगवेगळे उपक्रम ऍक्च्युली आहेच म्हणजे की ही जी स्पर्धा जी होते हे स्पर्धेचं आणखी एक वेगळे पण असे की हे जे साधारण जानेवारीमध्ये आम्ही जी स्पर्धा घेतो त्या स्पर्धेमध्ये जे निवडक आम्ही तीस विद्यार्थी काढतो आणि त्या विद्यार्थ्यांचं एक वर्कशॉप आम्ही ह्या एक्झिबिशनच्या पिरियडमध्ये घेतो आत्ता सोळा तारखेला ह्या कलावीदमध्ये माग आमच्या जे निवडक विद्यार्थी त्यांचं एक वर्कशॉप आम्ही जे जेच्या परिसर याच्यामध्ये घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये ते सिरॅमिक किंवा टेक्स्टाईल आहे त्यांचं प्रिंट मेकिंग आहे तर असे वेगवेगळे विभागामध्ये ते जाऊन ते विद्यार्थी काम करणार आहेत तो ॲक्च्युली त्या स्टुडिओमध्ये काम करण्याचा एक्सपिरियन्स आहे हा त्या विद्यार्थ्यांना आम्ही त्या ठिकाणी देतो आणि प्लस पूर्ण एक्झिबिशनचं एक वॉकथ्रू त्यांना देतो बरं की ही सगळी चित्रं त्यांना समजून सांगितले जातात की कुठले कुठले विषय असतात कशी चित्रं काढली जातात त्यामुळे ते, ते विद्यार्थ्यांना हा खूप वेगळा एक्सपिरियन्स या माध्यमात नाही याचबरोबर बाकी खूप सारे गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट्स आम्ही याच्यामध्ये करतो म्हणजे विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स देण्यासाठी जर आपण वर्ध्याला जर गेला तिथे सेवाग्राम आश्रमामध्ये गांधीजींचं आणि विनोबा भावेंचं आम्ही स्क्रॅपमधने केलेले स्कल्पचर्स आपल्याला पाहता येऊ शकतील किंवा पंढरपूरला तुळशी वृंदावन गार्डन आहे त्या गार्डनमध्ये आम्ही खूप सारे पेंटिंग्स केलेले आहेत रत्नागिरीमध्ये आम्ही बरेच काम केलेलं म्युरलचं शिल्पाचं पेंटिंगचं वगैरे किंवा काही शाळांसाठी किंवा मुलांसाठी आम्ही वर्कशॉप्स घेतो बऱ्याचशा शाळा आमच्याकडे ज्यावेळेस येतात की त्यांची विद्यार्थी घेऊन येतात मग त्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही इन हाऊस एक वर्कशॉप करतो किंवा आपलं बालभवन जे आहे तर बालभवनचं आता मागच्या दोन तीन वर्षात तिथले इमारतीचं रिनोव्हेशनचं सुरू आहे तर मग बालभवनच्या मार्फत आम्ही विद्यार्थ्यांना क्लेमध्ये गणपती बनवण्याची कार्यशाळा मागची दोन वर्ष आम्ही ती कार्यशाळा पण विद्यार्थ्यांनी घेतो त्या आमच्याच कॅम्पसमध्ये त्यामुळे अशा खूप साऱ्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आम्ही शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी घेतो त्याचबरोबर महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी सुद्धा घेतो किंवा वेगवेगळ्या कॉलेजबरोबर आमचं कॉलॅब्रेशन असतं की आमचे नागपूरचे विद्यार्थी आमच्याकडे येऊन थोडंसं इकडे लाईफ स्टडीचा कोर्स करू शकतात किंवा एस एन डी टीचे विद्यार्थीनी आहेत त्यांना आमच्याकडे प्रिंट मेकिंग मेटल किंवा सिरॅमिकमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी आहेत तर त्यांचे इंटर्नशिपचे प्रोग्राम ते आमच्याकडे करू शकतात तर असे विद्यापीठांबरोबर श शाळांबरोबर कॉलेजेसबरोबरसुद्धा आम्ही कोलॅब्रेशन्स आमचं ऑलरेडी सुरू आहेत असे कारण जे जे ही एक मातृसंस्था आहे सर्व जे कलेचा जो प्रसार झाला महाराष्ट्रामधला जरी तो तो ह्या या संस्थेतनं सुरू झालेला आहे त्यामुळे तिचे तिची रिस्पॉन्सिबिलिटी पण ती आहे ती रिस्पॉन्सिबिलिटी आम्ही आम्ही आणि आमचे विद्यार्थी आणि आमचे शिक्षक हे सगळे सांभाळत आणि त्या अनुषंगाने प्रत्येकाचं आमचं कृती ही चालू असते याच्यामधून आपण संवेदनशील असतो कलाप्रेमी असतो या सगळ्या आणि त्याच्यातून समाज स्वास्थ्य देखील आपलं सुदृढ राहतं कला ही तुम्ही म्हणालात मग ज्याचं की मेडिटेशन आहे ध्यान आहे सर एक गोष्ट मगापासून सातत्याने म्हणजे तुम्ही इतकी माहिती उगवत्या याच्यामध्ये बोलता आहात तुम्ही स्वतः आता पी एच डी केली आहे जस्ट तुमची पी एच डी हे झाली तर या क्षेत्रातलं म्हणजे उच्च शिक्षणाचं मास्टरपर्यंत आपल्याकडे शिक्षण आहे पदव्युत्तर शिक्षण आहे तर त्याच्या पुढच्या शिक्षणातल्या काही गोष्टी आहेत का आणि पी एच डी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रात नेण्यासाठी आपल्याकडचं काय साधारण स्कोप आहे म्हणजे पी एच डी हा नॉर्मली कसं होतं की जे शि टीचिंग फील्डमध्ये लोक आहेत की त्यांना पुढची पोस्ट हवी असेल तर त्यासाठी त्यांना पी एच डी लागतं ॲटलीस्ट तुम्हाला असोसिएट प्रोफेसर व्हायचा असेल किंवा प्रोफेसर व्हायचे तर तुम्हाला पी एच डी असल्यास काही येत नाहीत त्यामुळे परंतु आर्टमध्ये असं होतं की इकडे पी एच डीची तेवढी गरज अगोदर निर्माण नव्हती झालेली पण जसे मास्टरचे अभ्यासक्रम सुरू झाले त्यानंतर पुढे पुढच्या ज्या संस्था निर्माण झाल्या त्यावेळेस हा एक पार्ट झाला पण मला असं वाटतं पी एच डी हा तुमचा विचार तयार करण्यासाठी खूप महत्त्वाचा पार्ट होतो तुम्ही एखादा विषय घेता त्या विषयामध्ये तुम्हाला रिसर्च करणं कारण का मी ज्यावेळेस मी स्वतः ज्यावेळेस आता मी तुम्हाला ज्या बऱ्याच माझ्या बोलण्यातनं तुम्ही वाचलं ऐकलं असेल की रिसर्च हा शब्द खूप आला किंवा डॉक्युमेंटेशन हा शब्द खूप आला तर हे ज्यावेळेस मी मास्टर्स केलं त्यानंतर माझ्या लक्षात आलं की हा रिसर्च खूप गरजेचा आहे किंवा आम्ही पेंटिंग करतो एक एखादा क्रिएटिव्ह काम करतो ते काम करण्यामागे खूप मोठी भूमिका असते हे ज्यावेळेस आम्ही चित्रकारांचा अभ्यास करतो त्यावेळेस लक्षात आहे की ही खूप त्यांनी सिस्टमॅटिक काम केलेलं आहे म्हणजे पिकासोचं चित्र असेल किंवा रजांची जर आपण चित्र पाहिली त्यांची जे ॲबस्ट्रॅक्ट चित्र आहेत पण ते लँडस्केप करून ॲबस्ट्रॅक्टनपर्यंत गेलेले आहेत किंवा गायतोंडीचं चित्र आपण बघितलं आज गायतोंडी म्हटल्यानंतर एकदम ॲबस्ट्रॅक्ट चित्र आम्हाला कळत नाही आहे परंतु त्यांनी रिअलिस्टिक कामं केलेले आहेत तर हा जो प्रवास आहे हा प्रवास समजून घेण्यासाठी आपण जसं तो अभ्यास करतो त्यांचा तर याचे रिसर्चचे सिस्टमॅटिक अभ्यास करण्याच्या प्रोसेस आहेत म्हणजे तुम्ही एक डेटा कलेक्ट करता तो ॲनालिसिस करता त्याच्यात तुम्हाला पाहिजे त्यापर्यंत तो डेटा घेऊन तो तुम्ही तुमच्या भाषेत तुमच्या पद्धतीने मांडता आणि ही मांडणं जे असतं ना हेच क्रिएटिव्ह असतं कारण ती मांडणं मांडणी म्हणजेच रचना तर ही रचना जशी वेगळी असेल ना तेच नाविन्य असतं आणि इथेच मग तुमचं वि मांडणं असे ते विचाराच्या असेल तुमची माध्यमाच्या असेल तर ह्या गोष्टी ह्या पी एच डीच्या माध्यमातून रिसर्चच्या माध्यमातून आम्हाला शिकायला शिकायला मिळालं मला मी स्वतः ते इम्प्लिमेंट केलं आणि त्याच गोष्टी माझ्या विद्यार्थ्यांसाठी किती गरजेचे आहेत तर त्यासाठी त्याही गोष्टी आम्ही विद्यार्थ्यांपर्यंतसुद्धा ह्या इम्प्लिमेंट केल्या आज बरेचसे जे विद्यार्थी म्हणजे महाराष्ट्रातल्या बऱ्याच विद्यापीठांमध्ये पी एच डीचे अभ्यासक्रम सुरू आहेत मास्टरचे अभ्यासक्रम सुरू आहेत त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घ्यायचं आहे किंवा ज्यांना रिसर्च करायचं आहे तर ते ह्याच विद्यापीठांमधनं पुढे पी एच डीचा अभ्यासक्रम करू शकतात कारण त्याची पण आता प्रत्येक विद्यापीठातनं रि त्याची पेटची एक्झाम होते आणि ती पेठची एक्झाम झाल्यानंतर मग त्यांना पुढची प्रोसेस ही करता येऊ शकते त्याच्यामध्ये परंतु एखाद्या विषयामध्ये जर आपल्याला खरोखरच परिपूर्ण ज्ञान जर आपल्याला त्या विषयाचं घ्यायचं असेल त्याच्यामध्ये तर तुम्ही या प्रोसेसमधनं गेल्यानंतर आणि ती प्रोसेसच खूप इंटरेस्टिंग असते ॲक्च्युली रिसर्चची प्रोसेस एखाद्या गोष्टी जर तुम्ही माहिती मिळवता तर ती माहिती मिळवण्यासाठी जो स्ट्रगल आहे तेच ॲक्च्युली जगणं असतं जसं चित्रकारच्या बा बाबतीतसुद्धा आम्ही म्हणतो की चित्र जी तयार होण्याची जी प्रोसेस असते तो जो स्ट्रगल असतो त्यात जी पेन होते तीच लक्षात राहते चित्र कम्प्लीट झाल्यानंतर तुमचा संदर्भ तो निघून जातो मग तुम्ही तेवढं लक्षात राहत नाही जेवढं तुम्ही ती प्रोसेस एन्जॉय केलेली असते खरं आहे म्हणजे जसं पेज डीचं आपण म्हणतो ना सर, सर तसं एक एक प्रश्न आपला राहिला होता की जे जे मध्ये प्रवेश घ्यायचा असेल जसं सीएटीचा आणि सगळी आपल्या अवलंब करावा लागतो तसं तिथे फक्त महाराष्ट्रातले विद्यार्थी घेऊ शकतात का भारतातले विद्यार्थी घेऊ शकतात की जगभरातले म्हणजे ते प्रवेश कोणासाठी आहे नाही नाही आता ही जी सीएटी जी प्रोसेस होते म्हणजे जे जे मध्ये प्रवेश घेण्यासाठी पूर्ण रिझर्वेशन प्रोसेस त्याच्यामध्ये आहे त्यामुळे जी शासनाने दिलेलं रिझर्वेशन पॉलिसी ती त्यासाठी वापरली जाते त्याचबरोबर देशाभरातले जे विद्यार्थ्यांसाठी म्हणजे ओ एम एस विद्यार्थ्यांसाठी काही सीट्स राखीव असतात फॉरेन नॅशनल स्टुडंटसाठी काही सीट्स राखीव असतात अपंगांसाठी काही सीड्स राखीव असतात तर ते जे धोरण आहे ते धोरण ॲज इट इज इम्प्लिमेंट केलं जातं त्यामुळे भारतातले जगातले कुठलेही विद्यार्थी ह्या अभ्यासक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात त्यांना तेवढे सीट्स त्या ठिकाणी अवेलेबल आहे त्याच्यामध्ये सर खरं म्हणजे जगभरातले विद्यार्थी जे जेमध्ये आपल्याला शिकतायत हे आपल्या सगळ्यांसाठीच अभिमानाची गोष्ट आहे आपण जय महाराष्ट्र या कार्यक्रमात आलात आमच्याशी हा संवाद साधलात आणि या संवादातून आपण या प्रदर्शनाची माहिती सांगितलीच पण आपण जे जेमध्ये प्रवेश घेण्यापर्यंतची जी सगळी प्रोसेस आहे आणि त्याच्यापुढे जे जे उपक्रम जे जे उपक्रम राबवते कार्यक्रम करते किंवा त्याचप्रमाणे इतर जे आपले गोष्टी ज्या सुरू असतात त्याच्याविषयी देखील आपण विस्तृत माहिती सांगितली मला असं वाटतं एक सर्जनशील सृजनशील विद्यार्थी आपल्या या महाविद्यालयामध्ये आगामी काळात देखील प्रवेश घेतील मंडळी तेव्हा पुन्हा भेटूयात नवा विषय नव्या मान्यवरांसह तोपर्यंत जय महाराष्ट्र कार्यक्रमात मी पंकज चव्हाण तुम्हा सगळ्यांचा निरोप घेतो धन्यवाद जय